साहेबांनी एक शब्द पण काढला नाही. राज ठाकरेंची लायकी आहे का? राज ठाकरेंची काय गरज आहे का इथे? आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही सुपारी घेणारे नाही, आम्ही उठत पण नाही दुपारी आणि सुपारी पण घेत नाही कुणाची. राज ठाकरेंविषयी एकच शब्द काढला नाही उद्धव साहेबांनी, कारण त्यांची लायकी नाही. नक्कीच नक्कीच आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला देखील आहेत. आपण त्यांच्याकडे स्वतः त्यांनी सगळी काशी केलेली आहे. एवढा त्यांना राग आला असेल तर आपल्या नेत्याला सांगावं की प्रत्येक विधानसभेला वेगळा निर्णय घेऊ नये, कुणाची सुपारी घेऊ नये, एक त्यांनी एक निर्णय घेऊन या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन लढावं, मग त्यांना कळेल या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. मागच्या विधानसभेमध्ये भाजपाची सुपारी यांनी विकत घेतली होती. भाजपाचे हे दलाल बनले होते, दलाल राज ठाकरे हे दलाल बनले होते, राज ठाकरे हे दलाल बनले होते. बीजेपीचे दलाल भांडवली बादशाह भांडवली बादशाह झाले होते. वोट सकाळी सुपारी सुपारी आणि वोट सुपारी वोट सुपारी सुपारी वोट दुपारी सुपारी वोट सकाळी सुपारी वोट एवढ्या नेत्या साहेबांची आतमध्ये गेली, त्याच्यानंतर त्यांच्या रस्त्यावरती गेलेले त्यांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना एवढा राग आला असेल त्यांनी आपल्या नेत्याला सांगावं की प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक वेळेला त्यांनी भूमिका बदलू नये, त्यांनी भूमिका एकच ठेवावी. या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करा, परंतु ते तसं न करता हे खोटं बोलून प्रत्येक राज्याच्या पक्षाकडून सुपारी घेऊन हे काम करत असाल हे जनतेला माहीत आहे. म्हणून हा कुठेतरी त्यांना राग आलेला आहे आणि हा राग कुठेतरी त्यांना शमवायचा होता. काही दिवसापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवरती सुपाऱ्या फेकल्या होत्या. अरे सुपाऱ्या फेकणाऱ्या नेत्यावरती सुपारीच फेकणार, नाहीतर काय फेकणार, हा जनतेचा विश्वास आहे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती. म्हणून ते प्रामाणिकपणे या महाराष्ट्रात काम करत आहेत. ठाकरेगट नेमकं कशा प्रकारे उत्तर देणार? ठाकरेगट ठाकरेगट याला इलेक्शन मध्ये आपल्या मतदानाच्या माध्यमातून उत्तर देईल हीच आमची पोचपावती मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करू आम्ही. आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो ठाकरेगट कशा प्रमाणामध्ये आक्रमक झालेला आहे. उद्धव ठाकरे ठाणे येथील रंगतायांमध्ये आले होते, त्यानंतर आल्यानंतर त्यांनी भाषण केलं आणि आता पुन्हा ते परतीच्या मार्गावर निघाले असताना आता ठाकरेगटाकडून घोषणाबाजी करण्यात येते. त्यांच्या समर्थनार्थ राज ठाकरे यांच्या विरोधात ही घोषणाबाजी करण्यात येते. कॅमेरा पर्सन रवी साकर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.